मागील अनेक वर्षांपासून परभणी शहरातील रखडलेल्या दर्गा रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नाला अखेर यश आलंय. मागील 25 वर्षांपासून रखडलेल्या नळाच्या पाण्याचा येथील नागरिक काही महिन्यात लाभ घेणार आहेत. हे आहे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 11. या प्रभागात 20,000 पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. या प्रभागात मागील 25 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं. मात्र आता यांना वणवण फिरायची गरज नाही, कारण 14व्या वित्त आयोग निधी अंतर्गत आज पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन परभणीच्या महापौर मीनाताई वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. तरी लागायला पाहिजे, कारण सुरुवातीपासून इथे खूप दिवसापासून पाईपलाईन नव्हती आणि आता इतक्या वर्षानंतर इथे आपण ह्या 11 वॉर्ड मध्ये पाण्याची सुविधा करतोय. हे जवळजवळ 3-4 कॉलनीजला पूर्ण एरिया आम्ही कव्हर करणार आहे पाईपलाईन टाकून, आणि समजा काही उर्वरित भाग राहिला तर तो अमृत मध्ये टाकून त्यांचं पूर्ण कम्प्लीट करून देणार. प्रभाग क्रमांक 11 या परिसरात महाराष्ट्र नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या आणि नवसाला पावणाऱ्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क यांची येथे दर्गा आहे. या दर्ग्याची ख्याती म्हणजे आपण जो नवस करतो तो तुरंत पूर्ण होतो, त्यामुळे त्यांना तुरंत पीर बाबा असंही म्हटलं जातं. मनपाचे सभागृह नेते भगवान वाघमारे यांचंही हे श्रद्धास्थान आहे. म्हणून नगरसेवक जाण मोहम्मद जाणू मोहम्मद नईम शकील मोहियोद्दीन यांनी वारंवार या प्रभागात पाणी टंचाईची जाणीव केल्यानंतर वाघमारे यांनी नगरसेवकांच्या मागणीला प्राधान्य देऊन या प्रभागांमध्ये तब्बल 10 किलोमीटर मधील असलेल्या खाजीबाग, एक मिनार, गौस कॉलनी, टीचर कॉलनी, तुराबुल हक्क नगर, गालिब नगर या ठिकाणी पाईपलाईन आथरण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलंय. ती ह्या प्रभागाच्या संदर्भातली ती सर्व या ठिकाणी दिलेली आहे. परत एकदा ह्या प्रभाग क्रमांक 11 मधील विकास कामाच्या संदर्भात दर्गाच्या कामांपासून जी सुरुवात केलेली ते निश्चित शेवट सुद्धा जास्तीत जास्त कामे ह्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. दादा, पाण्याचा प्रश्न असो, रोडचा असो किंवा अनेक कोणतेही प्रश्न असो, प्राधान्याने ह्या भागातील प्रश्न मिटवले जातील. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ह्या परिसरामध्ये पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, आणि जे काही उर्वरित रहिवासी राहतील त्यांच्याकरता अमृतमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 11 महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक जान मोहम्मद जानू मोहम्मद नईम शकील मोहियोद्दीन यांनी निवडणूक घोषणपत्रात सर्वप्रथम प्रभागातील पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल, रोडचे काम, नाली सफाई हे प्रामुख्याने ठेवण्यात आलं होतं. का एक मसला था, खाजीबाग, एक मीनार, गौस कॉलोनी, टीचर कॉलोनी, यहाँ पे कई दिनों से पाइपलाइन की कोई भी काम नहीं हुआ था, जिसके लिए हमने आने वाले 9 महीने में मैं, मेरे साथी नईम शकील मोहियुद्दीन, हमने इसको आगे रिप्रेजेंट करते हुए इस काम के उद्घाटन के लिए आज काम का उद्घाटन किया. ये तकरीबन 9 किलोमीटर के करीब की पाइपलाइन है, जो 1 करोड़ के अंदाजे की रकम होती है. इस रकम से, इस पाइपलाइन से कम 8-9 कॉलोनीज को बहुत फ़ायदा होगा, और जो कॉलोनीज बचे हुए हैं तो अभी हमारे पास अमृत की एक योजना बाकी है, जिसके अंदर हम उसका भी पार्ट पूरा हुआ करके इसको आगे कंप्लीट करने का लक्ष्य हमारे सामने रखा हुआ. त्याचा आज या कामाचा शुभारंभ मनपा महापौर मीनाताई वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आलाय. त्यामुळे निवडणुकीदरम्यान आम्ही केलेली घोषणा नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास नगरसेवक जान मोहम्मद जानू यांनी आमच्याशी बोलताना सांगितलंय. खरंच प्रभाग क्रमांक 11 नगरसेवकांनी निवडणुकीदरम्यान जी घोषणाबाजी केली तिची अंमलबजावणी केली तशीच अंमलबजावणी शहरातील सर्व नगरसेवकांनी केली तर नक्कीच शहराचा चेहरा मोहरा बदलण्याला वेळ लागणार नाही. प्रतिनिधी सलीम शेख, ब्युरो रिपोर्ट, परभणी.